थैंक यू तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. राज ठाकरेंसोबत भेट झाली. राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की सत्तेमध्ये मनसे सहभागी असेल. या सगळ्या चर्चेनंतर तुम्ही महायुतीमध्ये राज ठाकरेंना घेणार आहात? असं आहे की राज ठाकरे हे आमचे मित्र आहेत आणि मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता, पण या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका वेगळी आहे. त्यांनी अनेक जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत. जे उमेदवार महायुतींच्या उमेदवाराच्या देखील विरोधात लढणार आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यासोबत रिपाई असेल, जनसुराज्य असेल किंवा इतर जे आमचे छोटे पक्ष आहेत, अशीच आमची महायुती आहे. त्यांनी इतके उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणी उभे केले असल्यामुळे आत्ता तरी ते महायुतीमध्ये येतील अशा प्रकारचा स्कोप देखील नाही. त्यांचे उमेदवार ते परतही घेणार नाही आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीत तरी आम्ही अमोरासमोर लढतोय हे चित्र अतिशय स्पष्ट आहे. त्यामुळे महायुती एकीकडे आहे, महाविकास आघाडी एकीकडे आहे आणि मनसे असेल किंवा इतर काही पक्ष असतील हे स्वतंत्रपणे काही आघाड्या देखील लढतायत हे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. एखाद दुसऱ्या जागी माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने स्ट्रॅटेजिकली आम्ही काही मदत करणं किंवा काही अलायन्स करणं याचा विचार करू शकतो. उदाहरणादाखल शिवडीसारखी जागा आहे की ज्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्या संदर्भात एक भूमिका घेतलेली आहे, पण आत्ता तरी मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की महायुतीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि छोटे मित्र इतकेच आहोत. आणि मला विश्वास आहे की महायुतीचं सरकार येईल आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. आणि आज हे जे काही निवडणूक चाललेली आहे या निवडणुकीमध्ये आमच्या सरकारचे मुख्यमंत्री हे प्रमुख आहेत. आम्ही सगळे सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करतो आहोत, त्यामुळे या सरकारच्या परफॉर्मन्सवर मला विश्वास आहे की जनता आम्हाला पुन्हा निवडून देईल.